मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये आज निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. अमोल काळे हे त्यांच्या मित्रपरिवारासह 2020 विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये होते. भारत आणि पाकिस्तान संघात नासाऊ काउंटीच्या मैदानावर काल खेळवण्यात आलेला सामनाही त्यांनी पाहिला आणि आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची बातमी आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि BCCIचे खजिनदार आशिष शेलार यांनी अमोल काळे यांच्या पालीहिल येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. MCAचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या आकस्मिक निधनानं त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये असलेल्या MCAच्या पदाधिकाऱ्यांना आणि 2020 विश्वचषकाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही धक्का बसणं स्वाभाविक आहे. पाहुयात सुनंदन लेले यांनी न्यूयॉर्कमधून पाठवलेला रिपोर्ट. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना इतका अप्रतिम झाला, विजयाचं उधाण चढलेलं होतं, त्याच उधाणावरती अक्षरशः दुःखाची झालर पसरलेली आहे. त्याचं कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालेलं आहे. कार्डियक अरेस्ट त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या आनंदावरती अक्षरशः दुःखाची झालर पसरलेली आहे. अमोल काळे हे तरुण होते, अत्यंत उत्तम संघटक होते आणि मुंबई क्रिकेट संघटनेला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू झालेला होता. मुंबई संघांनी रणजी ट्रॉफीसुद्धा जिंकून दाखवलेली होती, त्यावेळेलाही ते अध्यक्ष होते. त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटतं आहे. आत्ता मी न्यूयॉर्कच्या ताज हॉटेलच्या बाहेर उभं आहे जिथं त्यांचं वास्तव्य होतं आहे. दुर्दैवाने आत्ता मुंबई क्रिकेट संघटनेचे जे बाकी अधिकारी आहे त्यांच्याशी माझा संपर्क होत नाही आहे, परंतु एक असा माणूस आहे ज्याने अमोल काळेची उत्तम त्याची ओळख होती, मैत्री होती, त्या विक्रम साठेशी मी थोडासा संवाद साधायचा प्रयत्न करणार आहे. अमोल काळेंचं निधन हा खरोखर मोठा धक्का होता, म्हणजे अजून सुद्धा मला विश्वास बसत नाहीये. म्हणून मी फोन केला एकाला आणि कालच रे, म्हणजे मॅच चालू असताना माझ्या शेजारच्या बॉक्समध्ये अमोल आणि त्याचे दोन मित्र बसले होते आणि मी हाय पण केलं त्याला. आणि ही बातमी की नंतर मॅच झाल्यानंतर हे असं घडावं, मला एक अजून शॉकमध्ये आहे. पण अमोल ना जेव्हा MCA प्रेसिडेंट झाला तेव्हा त्याच्याशी त्याबरोबर माझे खूप गप्पा झाल्या होत्या की काय काय आपण केलं पाहिजे मुंबई क्रिकेटसाठी. आणि त्यांनी 2-3 अमेझिंग गोष्टी केल्या. त्या धोनीच्या सीटला इमॉर्टलाइज केलं, त्यांनी प्लेयर्सना खूप मदत केली, वर्ल्ड कपच्या वेळी वानखेडे स्टेडियम रेडी केलं. त्यामुळे न्यू फेस इन क्रिकेट, सचिनचा पुतळा सुद्धा केला. आणि हे एक न्यू फेस, एक नवीन नवीन इनिशिएटिव्ह घेऊन करत होता आणि अशा माणसाचं अचानक असं निधन व्हावं, म्हणजे इट्स ट्रूली शॉकिंग. एका तरुण आणि धडाडीच्या क्रिकेट संयोजकांचं असं परदेशामध्ये विश्वचषक चालू असताना निधन व्हावं याच्यासारखी दुःखाची गोष्ट नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी सुद्धा शोकात आहेत. कालच्या सामन्याचा आनंद हा खरोखर विसरायला झालेला आहे. सुनंदन लेले, ABP माझा, न्यूयॉर्क. अमोल काळे यांच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन मधल्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊया ग्राफिक्स मधून. त्यांच्या निधनानं मुंबई क्रिकेटची मोठी हानी झाली आहे. अवघ्या 5 पण कारकीर्द नाही. अमोल काळे ऑक्टोबर 2022 पासून MCAचे अध्यक्ष होते आणि त्याआधी 3 ते MCAचे उपाध्यक्ष होते. अमोल काळे यांची अल्पावधीत अगदी त्यांनी मुंबई क्रिकेटच्या कारभारावर घट्ट पकड बसवली होती. अमोल काळेंच्या कामातल्या धडाडीची त्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंबहुना MCAच्या कार्यकर्त्यांकडून नेहमीच प्रशंसा होत असते. वानखेडे स्टेडियम MCA कार्यालयाचं प्राधान्यानं नूतनीकरण त्यांनी करून घेतलं, त्यांच्या कारकिर्दीत झालं विश्वचषकाच्या निमित्तानं. मुंबई क्रिकेटमध्ये नवनव्या कल्पक योजना राबवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आणि त्यासाठी कुणीही प्रस्ताव दिला तर ते त्याच्या पाठीशी उभे राहत. MCA पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी अनेक कामांना वेग दिला. MCAच्या निवड समिती सदस्यांना त्यांनी कामात स्वातंत्र्य दिलं, याची निवड करा त्याची निवड करा असली बंधनं घातली नाहीत. आणि अमोल काळेंच्या कारकिर्दीत म्हणूनच गेल्या मोसमात मुंबईला रणजी करंडकासह 7 मिळाली, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दरम्यान BCCIचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून अमोल काळेंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
आम्ही एक क्रिकेट प्रेमी गमावला असं म्हणतायत आशिष शेलार. एम सी एचे अध्यक्ष अमोल काळेंच्या निधनाचं वृत्त हे अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे असं म्हणतायत आशिष शेलार. खेळाडूंसाठी तळमळीनं काम करणारे ते अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने क्रिकेटवर प्रेम करणारा एक तरुण उमदा क्रिकेट प्रेमी आम्ही गमावला. मंडळी, माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी यांनी आधी एम सी एच्या सिनियर निवड समितीचे अध्यक्ष आणि आता क्रिकेट सुधारणा समितीचे अध्यक्ष या दोन्ही नात्यानं अमोल काळे यांच्यासोबत गेली काही वर्ष अतिशय जवळून काम केलं. त्या काळात राजू कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सध्या लंडनमध्ये आपल्याशी फोनवरून संपर्कात आहेत. राजू, अमोल काळेंचं निधन, आकस्मिक निधन, हे धक्कादायक तर तुम्हा आम्हा सर्वांसाठीच आहे, पण त्यांच्या काय आठवणी सांगशील तू आणि एक अध्यक्ष म्हणून किती मोठं काम बजावलंय त्यांनी? विजय, आज जी बातमी ऐकली ती खरंच धक्कादायक होती. मॅच बघायला गेलेले ते, खूप दिवसापासून तयारी झालेली, पाकिस्तानची मॅच बघायची होती म्हणून ते जाणार होते. त्याच्याबरोबर आपले सेक्रेटरी पण तिथे आहेत आणि बरंच उत्साहाने ते तिथे गेले. दोन वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं, म्हणजे एकदा तू म्हणाल्याप्रमाणे सिलेक्शन कमिटी आणि आता चेअरमन सीआयसी म्हणून काम करतोय. म्हणजे मुंबईची जी आपल्या वर्षी मागच्या वर्षी जी मुंबईनी प्रगती केली क्रिकेटमध्ये त्याचं बरंच श्रेय त्यांना जातं, कारण सुरुवात जी झाली ती चांगली झाली. त्यांनी बरेच क्रिकेटर्सना एकत्र आणले, आम्हाला सर्वांना सांगितलं की कोणीही तुमच्यामध्ये येणार नाही, तुम्हाला जे पाहिजे ते डिसिजन घ्या. सिलेक्शन कमिटीमध्ये कधीही त्यांनी ढवळाढवळ केली नाही. मागच्या वर्षी कधीही त्यांनी मला फोन करून सांगितलं नाही की ह्याला घ्या किंवा त्याला घ्या, असं तुम्हाला जे पाय ते करा, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, हा असा दिलासा देऊनच त्यांनी आम्हाला पुढे नेलं. कुठची गोष्ट मागायला गेलो, म्हणजे प्लेअर्ससाठी कुठची गोष्ट मागायला गेलो, रेसिडेन्शियल कॅम्प आहे, टूर पाय, आम्हाला राहायला हॉटेल बरोबर नाही आहे, अशा कुठच्याही गोष्टी मागितल्या की ते पहिल्यांदा म्हणायचे प्लेअर्सना पाय ते द्या. आणि तसंच यावर्षी पण, म्हणजे असे बऱ्याच वर्षांनी असे प्रेसिडेंट होते की त्यांना सांगायला गेलं की असं असं आपल्याला हे करायचंय, ते म्हणायचंय तुम्हाला हे करायचं ना, त्याच्यापेक्षा आणखी जास्त चांगलं करा. आपल्याला क्रिकेट वाढवायचंय, क्रिकेट आपल्याला मुंबईला जे पूर्वी होतं तसं नेऊन ठेवायचंय, त्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा. आणि 47 वर्षाचे होते, क्रिकेटबद्दल एकदम उत्साही होते, नागपूरवरनं होते पण मुंबईच्या क्रिकेटबद्दल एकदम उत्साही होते, सगळं जाणून घेण्याची इच्छा होती त्यांची. आणि त्याप्रमाणे त्यांनी एवढं एनकरेज केलं की आज ऍक्च्युली ही जी बातमी ऐकली ती धक्कादायक होती. आणि असं वाटतं की आता मुंबई क्रिकेटचं काय होणार, आणि मला असं वाटतं मीच नाही पण सर्व मुंबईचे क्रिकेटर्स आणि मुंबई क्रिकेट हे सगळं आज शॉकमध्ये गेलेलं आहे. धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर गप्पांबद्दल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल काळे यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमोल काळे यांचं अचानक दुःखद निधन झालं. त्यांचं वय पण कमी होतं, त्यांना मॅसिव अटॅक आला असं समजत आहे. पूर्ण बाकीची माहिती मी आता घ्यायचा प्रयत्न करतोय, परंतु अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून अलीकडच्या काळात त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली होती. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारं एक व्यक्तिमत्व म्हणून अमोलची ओळख उभ्या सगळ्यांच्या मित्रपरिवारांच्या मध्ये होती. मी त्याच्या दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.